चांडाळीन हडळ विच चिटकीन अशा सगळ्या वाईट बायकांच्या गोष्टी आपण लहानपणी खूप ऐकल्या. पण जेव्हा एखादी नवीन डिरेक्टर आपल्याला सध्याच्या काळात एका ब्रिटिश पूर्व काळातील चिटकिणीची गोष्ट अतिशय रंजकपणे सांगते ना, ती बघताना जी काही मजा येते ना ती अवर्णनीय आहे. आणि तेव्हा हे लक्षात येतं की आपण कितीही मोठे झालो तरी एखादी चांगली गोष्ट ऐकायची वाचायची किंवा बघायची जी काही मजा असते ना ती काही कमी होत नाही. आणि असा प्रश्न सुद्धा पडतो की जुन्या काळात आणि आत्ताच्या काळात माणसांमध्ये खरंच काही फरक पडला आहे का नाही. मी बोलतोय नेटफ्लिक्सच्या नवीन फिल्म विषयी जिचं नाव आहे बुलबुल. मी सुरुवातीलाच तुमचं एक कन्फ्युजन दूर करतो. बुलबुल ही एक सुपर नॅचरल म्हणजेच अद्भुत फिल्म आहे आणि ती हॉरर फिल्म नाही. दिग्दर्शिका इथे आपल्याला 1881 मधील वेस्ट बेंगॉल मध्ये घेऊन जाते आणि तिथे ती आपल्याला एका जमीनदार परिवाराची आणि याच परिवारात आपल्या वयापेक्षा 30 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न करून आलेल्या बुलबुलची गोष्ट सांगते. जशी जशी बुलबुल मोठी होत जाते तसं तसं तिच्या लक्षात यायला लागतं की ही श्रीमंत हवेली म्हणजे बडा घर आणि पोकळवासा आहे. दिसायला मोठ्या असलेल्या या हवेलीतल्या लोकांची मनं काही मोठी नाहीत. या मोठ्या हवेलीत बुलबुलचा एकमेव मित्र असतो ऑलमोस्ट तिच्याच वयाचा तिचा छोटा दीर सत्या. जेव्हा सत्याला पुढे वकिलीच्या शिक्षणासाठी लंडनला पाठवलं जातं या हवेलीतला अंधार अधिक भीषण व्हायला लागतो. लवकरच बुलबुलच्या दुसऱ्या दीराचा वध एक चेटकेण करते. जेव्हा कथेतली चेटकेण गावात एकामागून एक खून करायला लागते तेव्हाच बुलबुलची कथा वेग घेते. दंतकथा या अशा कथा असतात ज्या परंपरागत परत परत सांगितल्या जातात. त्या एक प्रकारच्या लोककथाच असतात. त्या खऱ्या असू शकतात किंवा काल्पनिकही. बुलबुल ही अशीच एक दंतकथा आहे. पण ही दंतकथा लहान मुलांसाठी नाही. मोठ्या माणसांसाठी असलेल्या या दंतकथेत बीप करण्यासारखं जरी काहीही नसलं तरी बघण्यासारखं मात्र नक्कीच खूप आहे. बडी हवेलियों में बडे राज होते हैं. चुप रहना. बुलबुल ही 1 तास 37 मिनिटांची अतिशय क्रिस्प फिल्म आहे. राजा रवी वर्मांच्या पेंटिंग्स वर बेस्ड या फिल्मची सुंदर व्हिज्युअल्स लवकरच तुम्हाला त्या काळात घेऊन जातील. राहुल बोस, अविनाश तिवारी, परमव्रता चॅटर्जी, पाओली दाम या सगळ्याच ऍक्टर्सनी जरी चांगली कामं केलेली असली तरी या फिल्मचा जास्ती भार बुलबुल म्हणजे तृप्ती दिमरीने सशक्तपणे आपल्या खांद्यांवर उचलला आहे. या फिल्मचे कॉस्ट्युम्स आणि सेट सुद्धा अतिशय सुंदर आहेत. फिलोरी, क्वीन, शानदार सारख्या फिल्म्सवर काम केल्यानंतर अन्विता दत्तने इथे दिग्दर्शनात एक अतिशय प्रॉमिसिंग डेब्यू केला आहे. अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्णेश शर्मानी सुद्धा पाताल लोक नंतर एक आणखीन सुंदर कथा आपल्या समोर मांडलेली आहे. जरी आपण चेटकिणींच्या खूप कथा ऐकल्या असल्या तरी चेटकिण कोणाला आणि का म्हणलं जातं याचा खुलासा करणाऱ्या जास्ती कथा आपण ऐकल्या नाही आहे. आणि त्याचमुळे नेटफ्लिक्सची ही फ्रेश फिल्म बुलबुल एक बिंजवर्दी फिल्म आहे.